देशाच्या लोकसभेत राज्यसभेत वकिलांच्या संघटना, बार असोसिएशन्स, राज्यातल्या कायद्यावर काम करणाऱ्या संघटना, या सगळ्यांना संपूर्णपणे त्या ठिकाणी आपलं मत मांडण्याची सुविधा दिल्यानंतर जो महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो त्या दंड त्याऐवजी न्याय. आता ब्रिटिश राजवट नाही की कोणी कोणाला दंड करेल. आपल्या या सगळ्या कायद्याच्या बदलामागची भूमिका न्यायासाठीचा कायदा आहे. या बदलाचे पद्धतीचे बदल प्रस्तावित केले आहेत, ते आजपासून लागू झाले आहेत. मला वाटतं हा बदल समस्त भारतीयांनी त्याला स्वीकारलेला आहे. हिंदुत्वापासून तर लांब गेलेच, पण उच्च परंपरा विधान परिषदेच्या याला तिलांजली लावली आणि आता त्यापुढे जाऊन महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी माणसाला अपमानित करणाऱ्या भाषा ते आता वापरू लागलेल्या आहेत.